सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत आहे. दिलदोस्ती दुनियादारीमधली मीनल म्हणजेच स्वानंदी टिकेकर लवकरच रंगभूमीवरती पाहायला मिळणार आहे, ते सुद्धा सुमित राघवन सोबत. आता तिचं हे नवीन नाटक कुठलं आहे आणि तिचा हा नवीन प्रवास कसा रंगणार आहे या पाहूयात. नेहमी मी छोट्या पडद्यावरच्या मोठ्या घडामोडी घेऊन येते, पण आता छोटा पडदा मोठा तर नेहमीच आहे, पण आता छोट्या पडद्यावरची एक मोठी अभिनेत्री वळली नाटकाकडे. आजकाल नाटकाचं प्रचंड वेळ सगळ्यांनाच लागलेला आहे आणि आपल्या सगळ्यांची लाडकी. आता लाडकी म्हटलं की सगळ्यांचं फक्त कोण असेल ती, म्हणजे ती सून असेल, ती मुलगी आहे, ती मुलगी नाही, ती सून नाही, एक रावडी अभिनेत्री जी माझी खूप फेवरेट आहे. रावडी अभिनेत्री, लुक आम्ही दिलदोस्ती दुनियादारीमध्ये पाहिलेलं ते एकदम रावडी अशी गुंडेगोर अशा टाईपची होतीस तू. आणि स्वानंदी आज तू एका वेगळ्या वळणाकडे वळतीस, तिकडचं तुझं लुक त्या सगळ्याच गोष्टी बदलणार आहेत या नाटकामुळे. तर हा पूर्ण एक ड्रास्टिक चेंज नाटकामुळे सगळ्याच गोष्टीमुळे तुझ्यामध्ये सुद्धा आला असेल. सुमित राघवन बरोबर काम करून कसं वाटतं? तू खूप चुकीचा प्रश्न विचारलास, आपण महत्त्वाचा प्रश्न विचारला. आणि खरंच म्हणजे दिस ही इज द पर्सन, ही खूप भारी आहे आणि मी माझं काहीच नाही आहे, दिस मॅन इज एव्हरीथिंग अँड आय रिअली लव्ह हिम. प्रश्न काय होता? हा बरं, मी प्रश्न विचारतो. पूजा तू काळजी करू नकोस, अरे पूजाला चहा आणून द्या कोणीतरी, आता इंटरव्ह्यू पुढे मी करतो. स्वानंदी टिकेकर, उदय टिकेकर आणि आरती अंकलीकर टिकेकर यांची मुलगी, म्हणजे गाणंसुद्धा आलं, अभिनयसुद्धा आला, हे अशी सर्व गुणसंपन्न अभिनेत्री टेलिव्हिजनला लाभली होती. पण आता मराठी रंगभूमीचं भाग्य आहे की अगं चेहरा दाखव तुझा, अगं मुलगा दाखवायला आणलं नाही तुला, प्लीज डोंट ह्युमिलिएट मी लाईक दिस. नाही पण मला सांग तू हे नाटक का निवडलंस? सगळ्यात आधी मला स्क्रिप्ट प्रचंड आवडली, यातलं जे माझं कॅरेक्टर होतं ते मला खूप जास्त आवडलं. म्हणजे आय हॅव ऑलवेज वॉन्टेड टू डू समथिंग, जे करताना मला पण त्याच्यातनं काहीतरी मिळेल किंवा एखादी आपण प्रोसेस करतो तेव्हा काहीतरी मिळेल. इनफॅक्ट मला माहीत नव्हतं आधी की सुमित काका करणार आहे हे कॅरेक्टर. मी अमेरिकेला काही नाटकांच्या प्रयोगांसाठी गेले होते आणि मला तिथे कळलं की हा पण आहे, हा आहे हे कळल्यानंतर, आय एम नॉट जोकिंग, दिस इज अ फॅक्ट, हा आहे हे कळल्यानंतर आय वॉज 100% शुअर दॅट आय वॉन्ट टू डू दिस प्रोजेक्ट. तोपर्यंत मी विचार केला होता की नाही, बहुतेक मग अमेरिकन आल्यावर आपण त्यांना सांगूया की मला वेळ नाही आहे किंवा असं काहीतरी आम्ही खूप बिझी आहे किंवा नाही जमते वगैरे. पण मला आठवतं मी लँड झाल्या दुसऱ्या दिवशी ह्याला फोन केला होता आणि त्याला म्हटलं होतं सुमित काका दिस वी आर ऑन बोर्ड, काय करायचं वगैरे. सो खूप गोष्टी होत्या हे नाटक करण्यासाठी आणि इट्स वंडरफुल. नक्की. पण माझ्या प्रश्नाचं उत्तर राहिलं, रावडीनंतर आता एक सिरियस आणि एक वेगळ्या प्रकारची भूमिका, हे तुझ्यासाठी कितपत चॅलेंज होतं? कुठलंही कॅरेक्टर करायचं हे चॅलेंजेस आहे, म्हणजे परत जरी मला मिनलचं कॅरेक्टर करावं लागलं किंवा तसंच कॅरेक्टर करावं लागलं तरी ते चॅलेंजच आहे. पण ऑफकोर्स आपण एका प्रकारचे व्यक्ती असतो आणि त्याच्यापेक्षा काहीतरी कम्प्लिटली वेगळं करायला लागलं की यू हॅव टू स्टेप इन समबडी एल्सेस शूज अँड विच इज रिअली डिफिकल्ट. मिनल अर्थात जनरल कॅरेक्टर होतं, कुठली हल्ली खूप मुली असतात ज्या इतक्या कॉन्फिडंट असतात आणि हू नो देम सेल्फ सो वेल, पण माझं कॅरेक्टर खूपच इट्स फ्रॉम अनदर प्लॅनेट ओनली असं वाटतं मला कधी कधी. खूप चॅलेंजेस होते, अजूनही आहेत, वी आर स्टील फेसिंग देम, पण मला खूप मजा येते टू एक्सप्लोअर अनदर कॅरेक्टर, टू फाईंड द लेयर्स, रोज नवीन काहीतरी. एखाद्या दिवशी असं वाटतं की आपल्याला काहीच येत नाही आहे, मग देन यू टेक दॅट आउट आणि मग परत दुसऱ्या दिवशी त्याच नवीन जोमानी करायचं. इट्स अ वंडरफुल चॅलेंज. नक्कीच. पण आपण आता नाटकाबद्दल बोलूया, कारण की आता लोकांना वाटतं ही लव्ह स्टोरी आहे, कारण की कपल म्हटलं की पेअर म्हटलं की लव्ह स्टोरी किंवा अनोख आहे, पण या नाटकाचं नाव आहे 103 आणि 103 म्हटलं की प्रचंड कन्फ्युजन येते की एक्झॅक्टली स्टोरी आणि पोस्टर मोशन्स वगैरे सगळं बघून कुठेतरी हिंट आली की समथिंग इज सस्पेन्सवाला आयटम आहे, पण एक्झॅक्टली आहे काय नाटकाबद्दल? खरं सांगू तर आत्ता फार रिव्हील करता येणार नाही आहे, पण आहे सस्पेन्स आहे, मर्डर आहे, मिस्ट्री आहे. एक सांगू इच्छितो इकडे की एक वेगळा प्रकार आम्ही ट्राय करतो आहे. आम्ही जरा टेक्नॉलॉजी थोडी वापरत आहोत नाटकामध्ये, म्हणजे स्लाईड्स असतील किंवा लॅपटॉप असेल किंवा यु नो ह्या सगळ्या गोष्टींचा आम्ही मोठ्या प्रमाणात वापर करतो आहोत. फोटोग्राफ्स असतील, बरं ते फोटोग्राफ्स जे आम्ही दाखवणार आहोत ते
दोज आर नॉट फॉर द वीक हार्टेड. पण त्यामुळे ह्याच्यामध्ये बरंच असं काही आहे जे हे 3 तारखेलाच तुम्हाला कळेल. 3 डिसेंबरला आमचं नाटक ओपन होत आहे. अजून आमचं ऑडिटोरियम ठरायचं आहे, पण आता 13 दिवस उरले तर त्या दिशेने आमची वाटचाल सुरू आहे. ही प्रोसेस आम्हाला खूप इंटरेस्टिंग वाटते. जेव्हा एक नाटक करायला आम्ही घेतो त्या त्याचं फायनल प्रॉडक्ट हे तर वेगळं असतंच, पण म्हणजे त्याची गंमत असतेच, पण ही जी प्रोसेस असते ना तालमीची ही खूप वेगळी आहे. आणि ह्या नाटकात खरंच खूप वेगळी आहे. तुम्ही बघत असाल इकडे, जर तुम्ही थोडा कॅमेरा लेफ्ट पॅन केला तर तुम्हाला इकडे भरपूर गोष्टी दिसतील. बारीक बारीक गोष्टी आहेत ज्या एक एक करून वापरल्या जातील. टेक्नॉलॉजीचं म्हणत होतं तर तिकडे राईट पॅन कराल तर तिकडे आमचा सदा बसलेला आहे, तो लॅपटॉप वगैरे घेऊन बसलेला आहे. तर असं भरपूर काही काही आहे. खूप सबस्टन्स आहे नाटकामध्ये आणि खूप सस्पेन्स आहे नाटकामध्ये. मर्डर म्हटलं तर कोण, तुम्ही दोघांपैकी कोण कोणाचं मर्डर करणार आहे काय? म्हणजे माझा मर्डर करायला सुरुवात झालेली आहे, सध्या हातच तुटलेला आहे. नाही, प्रोसेस संपेपर्यंत हा माझा मर्डर नक्की करेल. नाही, इथे बाकीचेही कलाकार बसलेले आहेत. तर आता काय आहे ते मी खरंच सांगू शकत नाही, आम्ही दोघेही रिव्हील करू शकत नाही. यू हॅव टू कम अँड वॉच इट टू नो व्हॉट. येस. आणि शुअर, पण मर्डर म्हटलं म्हणजे ऑफ स्क्रीन खरंच हा किती त्रास देते स्वानंदी म्हणून, किती डोकं गाते आणि खरंच स्वानंदी का प्रश्न विचारलाय जातो रॉंग काय. स्वानंदी काय चांगलं बोलू, प्लीज इंटरव्ह्यू साठी तरी. बरं, स्वानंदी खरंच त्याच्याबद्दल बदला. स्वानंदी खरंच इतकी मस्ती खोर आहे ना. पण वी आर लाईक हाऊस ऑन फायर. आम्ही जेव्हा भेटतो तेव्हा खरंच खूप मजा येते. आणि तू मगाशी इथे लव्ह स्टोरीचं म्हणाली, मी दाढी वाढवली आहे का अशी, इतकी अशी लव्ह स्टोरी नाही आहे. पण एका वेगळ्या प्रकारचं प्रेम आहे, एका वेगळ्या प्रकार चे फिलिंग्ज आहेत जे नाटकात हळूहळू उलगडत जाईल. कमिंग बॅक टू युअर क्वेश्चन, स्वानंदी बरोबर काम करताना खरंच खूप मजा येते. आणि म्हणून तुझ्या मनात पुरुषांप्रती एक राग निर्माण, आणि बायकांचा सिरियल किलर असा ऐकल्यावर तू धावत आलीस, कारण तुझ्या मनातल्या रागाला तुला एक आउटलेट मिळेल. काय आहे की सगळं खूप अनसायडेड होत होतं. आता कसं व्हेरी प्लीज नक्की निराश होऊ नकोस, तू लहान आहेस अजून, जगात चांगली माणसं सुद्धा आहे. ती माझ्या वाटेला तरी नाही आहे. असं आयुष्यात कधी येणारच नाही असंही नाही म्हणते. स्वानंदी खूप मस्ती करते, म्हणून खूप मस्ती करते. एकतर उशिरा येते सेटवर, सगळेजण आम्ही वाट बघत असतो. काही म्हणजे आम्ही इतके सिनियर आहोत त्यांना काही अजिबात आदर नाही, काही नाही. सरळ तिची बॅगा वगैरे टाकते इकडे तिकडे आणि सतत आले विचारते खायला काय. बरं, असं हिरोईन खूप आहेत. फक्त ते हिरोईनची मम्मी काय आहे असं फक्त नाही आहे, पण त्यांची पण बिचारी इतकी गरीब आहे, मी सगळ्यांसाठी काय काय खायला वगैरे आणत असते. हे सगळे विनोदाचा भाग होता. पण स्वानंदी खरंच परवा खिमा घेऊन आली होती आमच्या सगळ्यांसाठी, आणि आम्ही सगळेच इकडे खवई आहोत त्यामुळे धमाल आहे इथे. नक्कीच, या तुझा विचार, तुझी भूमिका कशा टाईपची आहे आणि मिनल आणि ह्याच्यामध्ये अशी कोणती सिमिलॅरिटी आहे का? एक सगळ्यात प्रॉमिनंट सिमिलॅरिटी बिटवीन मिनल अँड दिस कॅरेक्टर इज दॅट त्या दोघीजणी अतिशय कॉन्फिडंट आहेत, आजच्या जगात फिरणाऱ्या मुली आहेत. आणि दे नो टू फाईट फॉर देमसेल्व्स, दे नो द स्ट्रगल वॉट इट इज, बट इन्स्पाईट त्यांना माहिती आहे ते स्ट्रगल काय आहे, तरीसुद्धा ते लढून पुढे जायला त्या तयार आहेत. हे आजच्या काळात ही सगळ्यात मोठी गोष्ट आहे जी दोघींमध्ये कॉमन आहे. माझं कॅरेक्टर नाटकातलं असं आहे की ती एक कम्प्युटर हॅकिंग एक्सपर्ट असते, आणि म्हणजे टेक्नॉलॉजिकली मी ॲज स्वानंदी आय एम ॲब्सोल्युटली झिरो, मला काहीच कळत नाही. मला एखादं पोस्ट करायचं असेल इन्स्टावर तरी मी विचारते हे असं टाकायचं का वगैरे, पण माझं कॅरेक्टर ती काही हॅक करू शकते, काही क्रॅक करू शकते आणि प्रचंड हुशार आहे. म्हणजे एखादी गोष्ट एक पाठी म्हणतो ना, पण नुसतं बघितल्या तिला सगळं लक्षात राहतं. म्हणजे माझ्यापासून किती वेगळे हे तुम्हाला अंदाज येईलच, पण आणि अशा प्रकारची ती आहे, त्यामुळे व्हेरी स्ट्रॉंग हेडेड. तिची मदर एकदम तिला माहिती आहेत आणि फारसा दुसऱ्यांच्या काही बोलण्याने ती फरक पडून घेत नाही. व्हेरी स्ट्रॉंग हेडेड, व्हेरी फोकस्ड.
तुला हिच्यातली अशी कोणती गोष्ट स्वानंदीला नेहामधली घ्यायची इच्छा आहे की हा गुण स्वानंदीमध्ये आला पाहिजे आणि आहे? मला वाटतं तिची जी जिद्द आहे टू गो ऑन, हर विल टू गो ऑन, आणि तिची फोकस करायची जी शक्ती आहे ना, की एक एक गोष्टीवर फोकस करायचं म्हणजे मग ते 1000% त्याच्यावर फोकसच करायचं, हे मला जर जमलं तर क्या बात आहे. तुला बाय द वे बघायला तो सगळंच जमतं, तू सुमित दादाची एक ॲक्टिंग करून दाखव एखादी झलक. दिस इज अ नाईस वन. काय त्याची ॲक्टिंग करणं अवघड आहे. आम्ही नेहमी आमचे सीन्स जेव्हा चालू असतात तेव्हा खूप सिरियस सीन चालू असतो बरं का, खूप सिरियस सीन, आणि मग लोक रडतायत आणि आम्ही असे खूप टेन्शनमध्ये आहोत आणि असं खूप हेवी काय काय चाललं आहे, आणि मी शांतपणे त्याच्या बाजूला उभी असते, माझा मी फोकस करायचा प्रयत्न करत असते, तेव्हा ही व्यक्ती दाढी अशी आणि दाढी खाजवत व्हॉट डू यू थिंक यू स्मॉडी पॅन्ट्स असं 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 कंटिन्युअस, हे बघ हा कसं करतोय, ते बघ तिकडे तो कुत्रा काय, असं कंटिन्युअस मला डिस्ट्रॅक्ट करत असतं कंटिन्युअस, आणि डिरेक्टर मला ओरडतात कारण याला ओरडू शकत नाहीत. पण हसते पीस करून आणि मी संपते, म्हणजे मी काहीच मी सांगते थांबा आता मी रिहर्सल नाही. त्यामुळे स्टेजवर खरंच ही काळजी घेतली पाहिजे की समजा असं काही मी एक्स्टेम्पोर किंवा असं काही बोललो तर ही रोलमधनं बाहेर येऊन फिदी फिदी असायला लागेल, त्यामुळे यू टू बी केअरफुल. आणि या नाटकात तशी कुठेच अशी स्पेस नाही. मला नाटकाबद्दल थोडंसं अजून जाणून घ्यायचं आहे, ती मुलगी कोण आहे जिचा शोध तुम्ही दोघं घेत आहे? एक खूप मोठे इंडस्ट्रियलिस्ट आहेत केळकर म्हणून, त्यांच्या घरात एक मर्डर झालेला आहे आणि 20 वर्षांपूर्वी एका मुलीचा मर्डर झालेला आहे. आता तिची बॉडी मिळत नाही आहे गेली 20 वर्ष, आणि त्या मुलीची बॉडी शोधण्यासाठी म्हणून आधी त्याच्याआधी खूप प्रयत्न झालेले असतात, पण म्हणजे बॉडीज सोडा पण कोणी खून केला हे पण कळत नसतं. तर तेव्हा ही दोन पात्र इंट्रोड्यूस होतात. एक मी, कारण मी एक थिओलॉजी मेजर्स आहे मी, म्हणजे इन द सेन्स वेदांतावर अभ्यास आहे किंवा गीता बायबल कुराण ह्या सगळ्या पुस्तकांवर माझा रिसर्च आहे, मी स्वतः एक पुस्तक लिहितो आहे, आणि मी एक इन्व्हेस्टिगेटिव्ह जर्नलिस्टसुद्धा आहे. आणि माझी बॅकस्टोरी अशी की मी ऑलरेडी एक स्कॅम्स च्या मागे असतो आणि यु नो त्याचा शोध मी करत असतो. ॲट द सेम टाईम ही एक कम्प्युटर सॅवी मुलगी आहे, कम्प्युटर एक्सपर्ट आहे, हिची एक वेगळी बॅकस्टोरी आहे. हिचं बालपण खूप वादग्रस्त होतं, खूप ट्रबल्ड असं बालपण हिचं होतं. मग ही मोठी झाल्यानंतर ही एका केसमध्ये अडकलेली आहे, त्यासाठी ही ऑलरेडी जेलमध्ये आहे. तर अशा पद्धतीची दोन वेगळ्या टोकाची माणसं यु नो एकत्र येतात एका केससाठी, आणि मग हाऊ दे गो अबाउट अँड यु नो तसं आहे. मला तर दोघंही जर्नलिस्टच्या भूमिकेत आहेत, तर एखादी जर्नलिस्टवाली ॲक्टिंग दोघांकडून पाहायची. आज कलानगर येथे एका तालमीला मी आलो आहे, आणि तिकडे आल्यानंतर मला कळलं की स्वानंदी टिकेकर आणि पूजा, आपलं नाव काय, पूजा बोरकर, ही अजिबात आम्हाला बोरकर नाही पण तरीही हिचं नाव पूजा बोरकर आहे, तर ह्या दोघी मिळून इकडे माझा जीव नकोसा करतात. पण मी आता कॅमेरामॅन, आपलं नाव काय, सॉरी, महेश चौगुले सोबत सुमित राघवन, जय महाराष्ट्र. एंटरटेनमेंट विश्वातल्या आणखीनही घडामोडी पाहणार आहोत, पण इथे वेळ झाली एका छोट्याशा ब्रेकची. तुम्ही कुठेही जाऊ नका, बघत रहा फक्त जय महाराष्ट्र.